बहुजन महासंघ की ओर से सभी ओबीसी वर्ग को अपने न्याय के हक के लिए और आरक्षण के लिए एकत्रित होना बेहद जरूरी है और आने वाले दिनों में तकरीबन 5 लाख ओबीसी भव्य मोर्चा निकालने वाले हैं और कोरोना कार्यकाल में ओबीसी का काफी नुकसान हुआ है। बहुजनों को स्कॉलरशिप और घरकुल के ठराव पर सरकार अमल करे, ऐसी मांग पत्र परिषद के दौरान की गई है। बैठक आयोजित की गई थी, कितने विषय बैठक में चर्चा चली, काय बोला? आज हिंदू बहुजन महासंघाची एक बैठक झाली, याच्यात काही महत्त्वाचे काही ठराव पारित झालेत। आज विषय एकच की जे 59 पैकी 58 जे समाज आहेत मागासवर्गीचे, आज काही आम्ही बहुजन संघटनेमध्ये ओबीसी समाजसुद्धा आम्ही जोडलेला आहे आणि ओबीसी समाजांना सुद्धा काही महत्त्वाचे पद देणार आहोत आणि हा संघर्ष आता फक्त 58 समाजापुरतं न ठेवता आता ओबीसी हा 52% जो समाज आहे ज्यांना त्यांनासुद्धा आरक्षण मिळत नाही पर त्यांनासुद्धा आम्ही आमच्या बहुजन हिंदू बहुजन महासंघामध्ये जोडून ह्या संघर्ष मोठा करतोय आणि जवळपास नागपूर अधिवेशनमध्ये त्याची तयारी आम्ही करतोय। 5 लाख लोकांचा मोर्चा, आमचे विषय जे आहेत की शेड्यूल कास्टमध्ये जे काही अबकडाच्या आरक्षणाचा विषय आहे, मग बहुजनांना म्हणजे ओबीसींना शिक्षणासाठी स्कॉलरशिपचा विषय आहे, घरकुलचा विषय आहे, या सगळ्या विषय घेऊन आज ठराव पारित झाले, कार्यकारिणी पारित झाले। ह्या 2 वर्षामध्ये कोविडमुळे बरेचसे संतगतीनं काम होतं, आमचे विभागीय दौरे आहेत, ह्या सगळ्या पद्धतीनं आज मोठ्या प्रमाणात इथे आपल्या आपल्या समाजाचे प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने लोकांनी आपला रोष व्यक्त केला। आता आपण जर पाहिलं औरंगाबादमध्ये एक घटना घडली, मातक समाजाच्या मुलाला अक्षरशः पकडून पेंडून मारलं परंतु शासन त्याच्यामध्ये पोचलं नाही। आम्ही स्वतः तिथे जाऊन त्यांना आर्थिक मदत करून आलो आणि जिल्हाधिकाऱ्यांसाठी भेटलो आणि त्यांना सांगितलं की मी मागासवर्गीय बहुजन समाजाचा जो मुलगा आहे त्याला आपण आधार, कारण ते लहान लहान मुलं आहेत, त्यांना 2 छोटेसे, त्या बाईचं काय होणार, त्याचं पुनर्वसन काय होणार, ठीक आहे, त्याला कोणत्या व्यक्तीला जिने मारलं त्याला फासावर लटकवत आहे तो ठीक आहे, तो हा एक वेगळा पाठ झाला, परंतु त्याचं पुनर्वसन कसं होणार? तर जिल्हाधिकारी बोलले की आम्ही प्रस्ताव पाठवणार, मी म्हणलं तुम्ही प्रस्ताव पाठवा, आम्ही उद्धवजींना आम्ही भेटू, त्यांना सांगू का त्यांच्याकडून सीएम फंडमधून मदत मिळेल, समाज कल्याण मंत्र्यांना भेटू का त्यांना त्यांच्या पूर्ण नोकरी वगैरेचं पुनर्वसन, ह्या सगळ्या विषयावर आज चर्चा झाली। ओबीसी समाजातील नेत्यांची आज तुम्ही चर्चा झाली आणि तुम्ही त्यांना सोबत घेत आहे, ओबीसी समाजाची आरक्षणाची मागणी आहे, कुठल्या ओबीसी मोठ्या नेत्यांची चर्चा झाली, काय चर्चा झाली नेमकी त्या चर्चा? आज आमच्यासोबत 2-3 लोक आज प्रमुख पदाधिकारी ह्या संघटनेमध्ये सामील झालेत आणि जसे साकोली विधानसभेमधून अपक्ष लढलेले अजय डॉक्टर अजयराव तुमसरे आहेत, सुरेश धुर्वी आहे, त्याच्यानंतर आपले नरेश भुपचे आहेत, हे असे प्रमुख लोक आमच्यासोबत जुळले आहेत आणि अजूनही काही लोक मोठे लोक आमच्याशी जुळणार आहेत, परंतु विषय एकच आहे की हा बहुजनाचा मोठा सगळं एकत्रित करून हा संघर्ष पेटवायचा आहे म्हणजे।